आलेले आहेत 10 लाखाची एक पीक आहे दोन पीक आहे. ग्रीन केअरची आता आपण जंबू वापरलं सुरुवातीपासून ती समजा तुमची छाटणी झाली. छाटणी झाल्यापासून पहिल्या दिवशी काय दिलं त्यानंतर समजा तुमचं शेड्यूल कसं होतं काय होतं याच्या अगोदर काय वापरत होते त्याच्यात आणि आजच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? आता इथून मग आम्ही जे केमिकलयुक्त जे औषध रासायनिक वापरत होतो त्याच्यापेक्षा हे औषधांचा रिझल्ट अतिउत्तम. ग्रीन केअर जे औषध वापरले त्यांचा उत्तम रिझल्ट. सुरुवातीला तुम्ही रेडी काउपेस्ट वापरलं असेल? हो रेडी काउपेस्ट वापरलं. बरोबर. आता त्याच्याने तुम्हाला त्याच्याने असं झाली की जो उडद्या होता तो उडद्या अटॅक करीत होता बऱ्यापैकी कंट्रोल झाला. हो महत्वाचं काय होतं की त्याच्या जवळपास एक 5-6 प्रकारचे कंटेन दिलेले आहेत आपण जेणेकरून तुमचं उडद्याला किंवा समजा जे इतर अळी वगैरे असेल तर त्याच्याने ते बऱ्यापैकी कंट्रोल होत. त्याचा फायदा झाला ते काउपेस्टचा. नंतर मग तुम्ही हंटर सोडलं असेल? हो हंटर सोडलं आणि कॅल्शियम प्लस खालून दिलं. हो का? त्याच्याने घट जीर्णीचं प्रमाण कमी होऊन गेलं. आणि हंटरने काय बेनिफिट झालं तुम्हाला? हंटरने मुळी पांढरी मुळी चालली सुशित जमीन आणि त्यानंतर वेल सेटर आणि वेल सेटर. हो अर्थनीड आणि वेल सेटर. आता वेल सेटर आणि अर्थनीडचा जो बेनिफिट आहे की समजा जे घट जिरू नये म्हणून किंवा जे घट तुमचे जे आहेत तर थोडं व्हिडिओ इकडे घ्या घट दाखवा. आता हा जो गड आहे हा एक माझ्या मते तुम्ही बोलले 16-17 दिवसाचा आहे तो. बरोबर ना? तर ही स्टेज आहे तर सुरुवातीला जे गड होते तुमचे फक्त इथूनच निघत होते. बरोबर ना? आणि आजची जी स्टेज आहे जवळपास म्हणजे 1 इंच ते पुढे गेलेला आहे. तर जे अर्थनीड आणि वेल सेटर जे आहे तर त्याचा हा तुम्हाला बेनिफिट दिसतोय. बरोबर बरोबर बरोबर. थोडा पुढे येऊ आपण. इकडे पण एक गड आहे. हा आता याची जी साईज आहे तर 16 दिवसाच्या मानाने ही स्टेज फार पुढे गेलेली. बरोबर ना? आणि याच्या अगोदर जे होतं की समजा तुम्ही 16 आणि 17 दिवसाचा जो प्लॉट होता तुमचा तर ह्या स्टेजनुसार तुम्हाला ते घडा दिसत नव्हतं. बरोबर. त्यानंतर जे आहे तर आपण कुठे काय घेतलेलं होतं तुम्ही अजून प्रोडक्ट आपले? आपले प्रोडक्ट ज्युपिटर घेतलं. तर ज्युपिटरचं तुम्हाला ह्या क्लायमेटनुसार की समजा आता हा जो पिरियड आहे तुमच्या आजूबाजूला जवळपास डाऊनीचे बरेच प्लॉट आहेत तर ज्युपिटरमुळे तुम्हाला डाऊनीचा फरक जाणवला? हो ना, ज्युपिटर मारल्यामुळं अजून काय डाऊनी दिसत नाही. हां. त्यानंतर एक फंगेटोचा स्प्रे झाला आहे तुमचा नाही का? बरं ठीक आहे. आता याच्या पुढे जो आहे तर फंगेटोचा स्प्रे घ्या जेणेकरून जी डाऊनी आहे तुमची तर ती येणारी जी असेल तर ती क्लिअर होईल. ती असं इव्हन प्रिव्हेंटिव्ह आपण तो स्प्रे घेऊ शकतो. फुलबारचा स्प्रे झाला. फुलबारचा स्प्रे झाला. एक फुलबारचा घट झिरू नाही म्हणून तुम्ही याच्या अगोदर कुठलं प्रोडक्ट वापरत होते? XYZ काय जे असेल नसेल. हो ते वकील विकील सावकार जे त्याच्याने ठीक आहे तुम्हाला रिपोर्ट आले असेल नसेल तो भाग जाऊ द्या पण मग आता जे आमचं प्रोडक्ट आहे फुलबहार तर त्याच्याने काय जाणवतंय तुम्हाला? त्याच्याने असं जाणवलं की घडाची दांडा वाढल्यामुळं घड जिरण्याचं प्रमाण कमी झालं. बरोबर. म्हणजे जवळपास जे बाळीवर जाणारे घड होते ते तुमचे वाचले. बरोबर ना? तर ग्रीन केअर प्रोडक्ट ग्रीन केअर अॅग्रोचे जे प्रोडक्ट आहेत वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो समाधानी. हां. आणि महत्वाचं काय होतंय की समजा आज 5-6 दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे. सततचा पाऊस चालू. बरोबर ना? जेणेकरून तुम्हाला रिपोर्ट व्यवस्थित वाटत आहे. हो. म्हणजे कुठेही हानिकारक अडचण काहीच नाही. बरोबर ना? ठीक आहे चालेल. तर एक ग्रीन केअर प्रोडक्टचे जे प्रोडक्ट आहेत तर थोडं शेतकऱ्यांना काही सजेस्ट करणार का तुम्ही की प्रोडक्ट म्हणजे काय आहेत आणि त्याचे बेनिफिट कसे होतात शेतकऱ्यांना? ग्रीन केअरचे शेड्यूलचा तुम्हाला फायदा आहे का? आणि ग्रीन केअर जे अॅग्रोचं जे शेड्यूल आहे तर आत्तापर्यंत जवळपास 15-16 एक माझ्या मते 1 महिना झाला असेल आपल्याला. तुम्हाला बेसल डोस वगैरे पण दिलेले आहेत. हो. बरोबर ना? बेसल डोस ॲक्च्युली बाहेरून तुम्हाला परचेस करायला सांगितले तर त्याचा जो फायदा आहे तर तुम्हाला व्यवस्थित झालेला आहे असं आम्ही सांगू शकतो शेतकऱ्यांना. आम्ही सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकता. तर ग्रीन केअरचे प्रोडक्ट आणि तुम्ही तुमचं मनोगत दिल्याबद्दल ग्रीन केअर अॅग्रो तुमचे आभार मानत आहे. धन्यवाद.